मोदी सरकार संसदेचं विशेष अधिवेशन बोलवणार आहे आणि या विशेष अधिवेशनामध्ये एक देश एक निवडणूक विधेयक आणण्याची शक्यता आहे। 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं हे विशेष अधिवेशन आहे। 5 दिवसांचं हे अधिवेशन असणार आहे। तर केंद्र सरकार विशेष अधिवेशनामध्ये अनेक विधेयक मंजूर करणार असल्याची सुद्धा माहिती आहे। दरम्यान वन नेशन वन इलेक्शन आणण्याच्या सरकारच्या विधेयकावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। इंडियाच्या आघाडीला सरकार घाबरलं असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। सरकारला विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज काय असा सवाल सुद्धा विरोधकांनी विचारलाय। आज दिवसाचं अधिवेशन ही आता बोलवण्याची गरज नव्हती। गणपतीमध्ये सगळीकडे उत्सव आणि दुसरीकडे दुष्काळ फार वाईट परिस्थिती असताना यातून यांना निवडणुकीची चाहूल लागली, निवडणूक करून घ्यायची आहे आणि इंडियाच्या मुळे यांच्यामध्ये घबराटीचं वातावरण आहे। देश एकत्र येतोय याचं मोठं तुम्हाला दुःख आहे, तुम्ही घाबरलेले आहात, ये डर भी अच्छा लगता है, लेकिन तुम्ही घाबरलेले आहात म्हणून तो तुम्ही गॅसचे भाव 200 रुपये पटकन कमी केले। आता अधिवेशन आश्चर्यच आहे सगळं की आसाममध्ये कधी नव्हतं असं अधिवेशन अचानक होतं आहे। यामध्ये त्यांचा उद्देश काय आहे हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही। आमचे देशातले सर्व प्रमुख नेते एकत्र आलेले आहे या बैठकीच्या निमित्तानं, त्यांची आज आपसामध्ये चर्चा होईल आणि ज्यावेळेस ते स्वतः पत्रकार परिषद घेतील त्यावेळेस अनेक गोष्टी आपल्याला ते सांगू शकतील। दरम्यान वन नेशन वन इलेक्शनचे फायदे आणि तोटे काय असू शकतात त्यावरही आपण नजर टाकूयात। तर हजारो कोटींचा निवडणूक खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल हा एक फायदा आहे। तर सततच्या निवडणूक कामांमधून सुटका झाल्यानं प्रशासनाच्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा वाढ होईल। शिवाय सरकारी धोरणं आणि कार्यक्रमांमध्ये सातत्य राखण्यामध्ये मदत होईल। तर मतदानाची टक्केवारी सुद्धा यामुळे वाढण्याची शक्यता आहे। आणि तोटे आपण आता पाहूयात। विधानसभा लोकसभेमध्ये समन्वय साधण्यासाठी घटना दुरुस्ती यामध्ये करावी लागेल। शिवाय लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करावी लागेल। तर राष्ट्रीय मुद्द्यांप्रमाणे त्या स्थानिक मुद्दे झाकोळले जाण्याची भीती आहे। शिवाय खर्चाबाबत प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांशी स्पर्धा करू शकणार नाहीये। तर लोकसभा आणि विधानसभा दोन्हींसाठी मतदार राष्ट्रीय पक्षालाच पसंती देण्याची शक्यता आहे। वळत पुढच्या बातमीकडे। संसदेचं मोदी सरकारनं बोलवलेलं विशेष अधिवेशन शेवटचं असण्याची शक्यता आहे। अधिवेशनानंतर लोकसभा बरखास्त करून मुदतपूर्व लोकसभेची निवडणूक होणार असल्याची मोठी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। मोदींच्या स्वच्छ प्रतिमेचा निवडणुकीमध्ये फायदा व्हावा यासाठी लवकर निवडणुका घेण्याची खेळी असल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे।